आपल्यासोबत शेतकरी नेते सदाभाऊ खोत आहेत बाबा पाहून आज साखर आयुक्तांची भेट घेतली एकंदरीत काय चर्चा झालेली आहे वारी शेतकऱ्याची ही यात्रा रहित क्रांती संघटनेनं काढलेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षेखाली बैठक संपन्न झाली यामध्ये अनेक मागण्या होत्या त्यामध्ये दोन साखर कारखान्यांच्यामधलं हवाई अंतर पंचवीस किलोमीटरचं काढून टाकावं ही प्रमुख मागणी होती आणि त्यावर साखर आयुक्तांच्या अध्यक्षेखाली कमिटी नेमलेली होती त्याची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं की या देशामध्ये मुक्त अर्थव्यवस्था खुली अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे सगळे व्यवसाय करायला कोणत्याही पद्धतीचं त्या व्यवसायांच्यावरती बंधन नाही ूट डेऱ्या दुसऱ्या डेरीच्या शेजारी काढायला अडचण नाही सूत गिरण कापड गिरण अगदी घासून काढली तर त्याला कोणत्या प्रकारची हवायांतराची आट नाही मग साखर कारखानदारीला का ही आट आणि शेतकऱ्याला मुक्त करा शेतकऱ्यानं त्याचा ऊस गाळावा गुराळ करावा गुळ करावा साखर करावी दारू करावे का शेतात वाळवावा ह्याचा अधिकार शेतकऱ्याला असला पाहिजे कारण आमचा शेतकरी जे ऊस लावतो हे काही पंधरावीस साखर कारखानदारांच्यासाठी आम्ही ऊस लावत नाही त्यांना जगवायसाठी ऊस लावत नाही तर हा ऊस आम्ही आमच्या बाळासाठी लावतो आणि म्हणून जर भविष्यात शेतकरी एकत्रित आला आला तर त्यालाही काढता पाहिजे आणि काढली गेली पाहिजे ही ठाम भूमिका आम्ही घेऊन या ठिकाणी आजची बैठक संपन्न झाली नक्कीच भाऊ राज्यभर महायुतीच्या बैठका होत आहेत सगळ्या पक्षांकडून आपल्याला एवढ्या जागा पाहिजेत म्हणून मागितले जात आहेत आपल्याला किती नक्की लोकसभेच्या जागे हव्या आहेत आणि आपण कुठल्या जागेसाठी इच्छुक आहात महायुती आमची भक्कम आहे दोन हजार चौदापासून आम्ही घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर आहोत निश्चितपणानं पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या जिंकून आणणारच आणि हातकणंगल्याची लोकसभेची जागा ही रयत क्रांती संघटनेला द्यावी कारण त्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून आम्ही विकासाची गंगा उभा केलेली आहे मी मंत्री असताना काम केलेले आहे पण गेल्यावेळी ती जागा शिवसेनेकडं होती ऐन वेळेला निर्णय झाला की तुम्ही प्रचार प्रमुख व्हा आणि ह्यावेळी आपल्याला या जागेला शिवसेनेला मदत करावी लागते निश्चितपणानं आम्ही पैदा केला मदत केली आणि आमचं नांगरलेलं रान चांगलं जोमानं उघावलेलं पीक कणसाला आलेलं दानं आयतं खळ्यावरचं पोत्यात भरून आम्ही दानं त्यांना दिलं आता ह्यावेळी तो पैरा त्यांनी आमचा फेडावा आणि आमच्या खळ्यावरची रास आम्हानेच ठेवावी एवढी माप अपेक्षा माझी ही जागा मागताना आहे मनोज जरंगी पाटलांसोबत आज सरकारचं बोलणं सुरू आहे नक्की मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारची काय भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सुटू शकतो मुख्यमंत्री आणि सरकार हे या प्रश्नावरती निश्चितपणानं संवेदनशील आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय झालेला होता पण महाविकास आघाडीतल्या टग्यांनी ते आरक्षण टिकवलं नाही आता परत एकदा सरकार जोमानं कामाला लागलेले आहेत आयोग नेमलेले आहेत आणि मला वाटतं की समन्वयानं हो चर्चेच्या माध्यमातून ह्या मार्ग काढता येऊ शकेल चर्चा कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे आणि फेब्रुवारीला होणाऱ्या अधिवेशनमध्ये निश्चितपणाने मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय महाराष्ट्रातल्या जनतेला दिला, मराठा समाजाला की आम्ही आरक्षणावरती ठोस भूमिका घेऊ मला वाटतं की अधिवेशनपर्यंत आपण सरकारला सहकार्य करावं अशी भूमिका असावी असं मला वाटतं शेवटचा प्रश्न भाऊ येत्या बावीस जानेवारीला लाम रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना आहे आपण अयोध्येला जाणार आहेत का आणि शंकराचार्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे त्याबाबत आपलं मत काय आहे देशातल्या प्रत्येक व्यक्तीला प्राणप्रतिष्ठापणेसाठी अयोध्येला जावं वाटणं हे स्वाभाविक आहे अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं पाहिजे राम हा अयोध्याचा राजा होता ही मानसिकता भावना ही पारंपरिक वडिलापासून आजोबापासून आम्ही ऐकत आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं आज प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये आपल्या जागेवरती विराजमान होत आहेत आणि त्यांना विराजमान होण्याचं काम खऱ्या अर्थानं जर हे कुणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलेलं आहे मोदी नसते तर खऱ्या अर्थानं अयोध्यामध्ये राम मंदिर किती वेळ लागला असता आणि कधी उभं राहिला असतं हे काही सांगताच येत नाही अनेक वर्ष झालं राम मंदिर उभं राहिलं पाहिजे अनेक सरकार आली गेली पण तिने नाही ते करू शकले या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा आमचा राममुक्त होऊ शकला नाही आणि त्या काम नरेंद्र मोदींनी केलं आता शंकराचार्य त्यांनी विद्यापीठामध्ये बसावं न्या ज्ञानार्जन करावं लोकांना सुसंस्कृत करावं हिंदू धर्माची महती सांगावी कारण त्यांचं लढणं हे काम शुक्राचार्यांचं नाही लढणं हे काम नरेंद्र मोदींचं आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं ती लढाई जिंकलेली आहे आणि राम मंदिर उभा करत आहेत त्यामुळं मला वाटतं जप करणाऱ्यांनी जप करावं तप करणाऱ्याने तप करावं ज्ञान देणाऱ्यांनी ज्ञान द्यावं लढणाऱ्याने लढावं कारण लढणारी माणसं हे राज्याचा विस्तार करत असतात आणि ते काम नरेंद्र मोदींनी केलं आहे नक्कीच धन्यवाद भाऊ अजिंक्य रायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे